दिव्यांग इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज आणि रिसर्च अँड नॅचरल क्लेव्हर ह्युमन ऑर्गनायझेशन यांच्या वतीने सर सी व्ही रमण पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगणक तज्ज्ञ पद्मविभूषण डॉ विजय भटकर, पिंपरी चिंचवडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, उद्योजक शेखर यादव, रँचर संस्थापक अध्यक्ष रघुनाथ येमूल आदी मान्यवर उपस्थित होते. डॉ प्रवीण यादव, रोहन कांबळे, नवोदित महिला संशोधक नयन कुबडे यांना सर सी व्ही रमण पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी बोलताना पद्मविभूषण भटकर म्हणाले की दिव्यांगांसाठी ही चेंबर ऑफ कॉमर्स असावे ही एक अभिनव कल्पना आहे. दिव्यांगांसाठी खूप संधी उपलब्ध आहेत. नवनवीन संकल्पना ते विकसित करू शकतात. जे शोध त्यांनी लावले त्यातून नवीन उद्योग, नवीन स्टार्टअप तयार करू शकतो ही एक अभिनव कल्पना आहे. इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड रँचो हे चेंबर ऑफ कॉमर्स असावं दिव्यांगांसाठी हीच एक अभिनव कल्पना आहे. फार महत्वाची कल्पना असू शकते याच्यामध्ये. आणि यातून अनेक कल्पना आपण विकसित करू शकतो आणि त्या दिव्यांगांसाठी महत्वाच्या म्हणजे दिव्यांगांसाठी ज्यांना इतक्या अपॉर्च्युनिटीज उपलब्ध नाही आहे असं वाटतं आपल्याला, पण अनेक संशोधन ते करू शकतात, अनेक नवीन नवीन कल्पनाचा विकास करू शकतात. आणि ह्यासाठी तुम्ही हा एक म्हणजे ही सुद्धा कल्पना मांडली आहे की सी व्ही डॉक्टर सी व्ही रामन पुरस्कार त्यांना मिळावा. आणि जे दिव्यांगांसाठी ज्यांनी हे शोध लावले आहेत त्या शोधातून आपण नवीन उद्योग तयार करू शकू, नवीन स्टार्टअप तयार करू शकू, ही कल्पनाच फार वाटते एक अभिनव कल्पना आहे आणि महत्वाची कल्पना आहे. तर नवोदित रघुनाथ येमूल गुरुजी म्हणाले की समाजातील विशेष व्यक्तींसाठी काहीतरी करण्याची इच्छा असल्यामुळे जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न आम्ही केला आणि आमच्या प्रयत्नांना यश आले. समाजातील विशेष व्यक्ती यांनी विविध संशोधन व शोध करून समाजातील इतर व्यक्तींसाठी जगण्याची उमेद निर्माण करून दिली. त्यातूनच नवीन उद्योग हे उदयास येऊ शकतात. ही फार आनंदाची बाब आहे. संशोधक दिवस प्रत्येक वर्षी उत्साहात साजरा व्हावा असे आवाहन त्यांनी यावेळेस केले.